हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता विलास कोरे यांची आज काँग्रेस पक्षातून हकलपट्टी करण्यात आली. 30 जानेवारी रोजी हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा निरीक्षक बाळासाहेब देशमुख हे आले होते. बाबासाहेब देशमुख यांनी थेट बैठकीला हजर न राहता माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी नियमबाह्य आयोजित बैठकीला हजेरी लावली. तेथील बैठक संपवून 3 तासानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात बाळासाहेब देशमुख हजर झाले. त्यानंतर नाराज झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये बैठकीवरून गोंधळ देखील निर्माण झाला आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसची अंतर्गत गटबाजी उघडपणे दिसून आली. सातव समर्थक आणि प्रज्ञा सातव यांची घोषणाबाजी करण्यात आली आहे. गोरेगावकर समर्थकांनी गोरेगावकर यांची घोषणाबाजी केली. त्यामुळे निरीक्षकासमोरच काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर दिसून आला आहे. दरम्यान हिंगोलीचे जिल्हा प्रवक्ता विलास गोरे आणि जिल्ह्याचे प्रभारी बाळासाहेब देशमुख अश्लील शब्दाचा वापर करून शिविगाळ केल्याची तक्रार पक्ष कार्यालयात प्राप्त झाली. सदर प्रकरण पक्षस्थितीचा भंग करणार असल्यानं प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून विलास गोरे यांची हकलपट्टी करण्यात आली आहे. देवानंद पवार सरचिटणीस यांनी हे काढलं असून महत्वाची दुसरी बाजू म्हणजे जिल्ह्यात काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चक्क पक्ष निरीक्षक देशमुख यांची प्रदेश अध्यक्ष काँग्रेस कमिटी नाना पटोले यांच्याकडे तक्रार केली आहे. झालेल्या बैठकीमध्ये बाळासाहेब देशमुख यांनी चुकीची एक बाजू बजावल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आल्याचं दिसून येत आहे. या आगामी काळात काँग्रेसच्या या अंतर्गत गटबाजीचा कोणाला फायदा होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे हिंगोली.